2018 का नाही घेतलं, म्हणजे त्यात काय चूक होती अशी? कारण आपल्याला सुप्रीम कोर्टचे आदेश असे होते की ज्या वेळेला दोन गट वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा संदर्भ देतात त्यावेळेला वाद सुरू होण्यापूर्वी जे कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्ड वरती असेल ते कॉन्स्टिट्यूशन तुम्ही ग्राह्य धरा. त्यामुळे माझ्याकडे निर्णय घेण्यासारखं काय विशेष नव्हतं. जे इलेक्शन कमिशननी सांगितलं ग्राह्य कॉन्स्टिट्यूशन आहे ते मी रेकॉर्डवर घेतलं, त्या अनुषंगाने मी कारवाई केली. त्यामुळे त्याबद्दल कोणाचाही काही आरोप असण्याचा काही प्रश्न येत नाही. आता त्या कॉन्स्टिट्यूशन घेतल्यानंतर संघटनात्मक रचना म्हणजे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर काय आहे शिवसेनेचं याची विचारणा मी इलेक्शन कमिशन कडे केली किंवा त्यांच्या वेबसाईट वरती बघितलं. आणि 2018 मध्ये जी लोक निवडून आली आहेत तीच लोक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतात असं मी ग्राह्य धरलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टनी पॅरेग्राफ 168 त्यांच्या ऑर्डर मध्ये असं लिहिलंय की पक्षाच्या संविधानाशी संलग्न असणारं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आपण ग्राह्य धरा. म्हणजेच ते जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे ते पक्षाच्या संविधानात दिलेल्या तरतुदी आहेत की एवढे निवडून आले पाहिजेत, एवढ्यांची नियुक्ती केली पाहिजे, एकूण एवढे असले पाहिजेत, ते संलग्न आहे का बघा. तर ते ज्या वेळेला आम्ही तपासलं त्यावेळेला 1999 मधल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या तरतुदी होत्या त्याच्याशी हे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर हे संलग्न नव्हतं. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे पक्षप्रमुख नव्हते कशा त्या स्ट्रक्चरमध्ये? नाही, त्या स्ट्रक्चरमध्ये उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते, परंतु त्या स्ट्रक्चरमध्ये ही जी राष्ट्रीय कार्यकारिणी कशी असावी जे संविधानामध्ये 99 दिलेलं त्याच्या विपरीत होत. त्याच्यात काही सदस्य हे कंपल्सरी निवडून यायचे होते, तेवढे सदस्य कंपल्सरी निवडून घेतले नव्हते. त्याच्यात अध्यक्षांनी जे नियुक्त करायचे होते सदस्य त्याची संख्या वाढवली गेली होती. त्यामुळे एकूण संलग्न नव्हतं हे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन जे आहेत शिवसेनेच्या त्याच्याशी संलग्न नव्हतं. त्यामुळे आपल्याला जी ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरची ट्रस्ट आहे ती अप्लाय करता आली नव्हती. आपली जी कॉन्स्टिट्यूशनची टेस्ट आहे पहिली टेस्ट ती त्याच्यात पण क्लॅरिटी नव्हती. ज्या वेळेला वाद होतो त्यावेळेला पॉलिटिकल पार्टी कोणी डिटरमाइन करायची, कोणी ठरवायची कोणाबरोबर आहे, त्यामुळे पहिल्या दोन टेस्ट ऍप्लिकेबल नसल्यामुळे आपल्याला आधार घ्यायला लागला केवळ तिसऱ्या टेस्टचा. ती म्हणजे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी कोणाबरोबर आहे आणि त्याच्या आधारावरती तिन्ही प्रिन्सिपल्स अप्लाय केल्यानंतर आपण शिंदे गटाला 2021 जूनला अधिकृत पक्ष त्यांच्याकडे ते रेप्रेझेंट करत होते असा निर्णय देणं आपल्यासाठी भाग होतं. ते झाल्यानंतर आपल्याकडे जो वारंवार प्रश्न विचारला जात आहे की सुप्रीम कोर्टाने जेव्हा भरत गोगावलेना प्रतोद म्हणून अमान्य केलेलं आणि आपल्या ह्यांना अजय चौधरींना आणि सुनील प्रभूंना प्रतोद आणि गटनेता म्हणून मान्यता दिलेली, तसं असताना आपण विपरीत निर्णय कसा दिला, हा सातत्याने विषय गाजत आहे. आणि एवढा चुकीचा प्रचार झालेला आहे या विषयात. सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आपण बघा, त्याच्यात सुप्रीम कोर्टाने असं कधीच म्हटलं नाहीये की भरत गोगावलेंची निवड ही कायमस्वरूपी अवैध आहे किंवा कायमस्वरूपी नाही म्हटलेलं काय ऐका तो शब्द हा सांगतो तुम्हाला, त्याचं पुढचं सांगतो. कायमस्वरूपी अवैध आहे असं म्हटलं नाहीये. आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्षांनी जी सुनील प्रभूंची आणि अजय चौधरींची निवडीला रेकॉग्निशन दिलेलं ते कायमस्वरूपी बरोबर आहे असंही म्हटलं नाही. कायमस्वरूपी नाही बरोबर आहे कारण आहे का? सुप्रीम कोर्टाने केवळ एवढं सांगितलेलं की ज्या वेळेला उपाध्यक्षांनी 21 जूनला सुनील प्रभू आणि अजय चौधरींची नियुक्तीला रेकॉग्निशन दिलं त्यावेळेला केवळ उद्धव ठाकरेंचं पत्र त्यांच्या समोर होत. एकनाथ शिंदेचं पत्र जे 21 तारखेच आहे ते 22 तारखेला रेकॉर्ड वरती आलंय. ज्या वेळेला राहुल नार्वेकर अध्यक्षांनी रेकॉग्निशन दिलं त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं पत्र आणि
एकनाथ शिंदेचं पत्र हे दोन्ही राहुल नार्वेकरांसमोर रेकॉर्डर होतं, त्यामुळे राहुल नार्वेकरांना हे माहिती होतं की या दोन्ही या पक्षात फूट पडलेली आहे आणि दोन गट निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्ट म्हणालं की राहुल नार्वेकरांनी जे रेकॉग्निशन दिलंय व्हिप आणि पार्टी लीडरला ते केवळ विधिमंडळाच्या पक्षाच्या मतानुसार दिलंय, ही बाब चुकीची आहे. राहुल नार्वेकरांनी ज्या वेळेला दोन गट निर्माण झाले त्यावेळेला राजकीय पक्ष कुठचा गट रिप्रेझेंट करतो हे पहिली माहिती करून घ्यायला पाहिजे होती, याची इन्क्वायरी करायला पाहिजे होती. आणि त्याच्या आधारावरती त्या इन्क्वायरीच्या आधारावरती राजकीय पक्ष कोणता गट रिप्रेझेंट करतो हे डिसाईड केल्यानंतर त्यांनी व्हिप त्या पक्षाच्या इच्छेनुसार अपॉइंट करायला पाहिजे होता. म्हणून केवळ केवळ ती प्रक्रिया फॉलो केली गेली नव्हती म्हणून सुप्रीम कोर्टाने ती निवड अवैध ठरवली आणि पुढे अध्यक्षांना आदेश दिले की आपण ही प्रक्रिया राबवा. मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे 2022-21 तारखेला जूनच्या हे ठरवा आणि हे ठरवल्यानंतर त्या मूळ राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार व्हिप अपॉइंट करा. त्यामुळे मी जो कारवाई केली आहे ती तशीच सुप्रीम कोर्टने सांगितल्याप्रमाणे केली आहे. मूळ राजकीय पक्ष कुठचा हे मी ठरवलं, मूळ राजकीय पक्ष ठरवलेला जे निकष दिलेले सुप्रीम कोर्टाने त्याच निकषाच्या आधारावरती ठरवलं. मूळ राजकीय पक्ष ठरवल्यानंतर अध्यक्षांच्या हातात कुठचाही डिस्क्रिशनरी पॉवर नव्हती. जी इच्छा त्या मूळ राजकीय पक्षाची आहे त्या अनुसारच व्हिप अपॉइंट करायला लागणार असं स्वतः सुप्रीम कोर्टने आपल्या आदेशात लिहिलं. आणि म्हणूनच भरत गोगावलेंना मी रेकॉग्निशन दिलं. त्यामुळे हे रेकॉग्निशन जे दिलं गेलंय ते सुप्रीम कोर्टने सांगितलेल्या निकषाच्या आणि आदेशाच्या आधारावरतीच दिलेलं रेकॉग्निशन आहे. अध्यक्ष